त्यातलं व्यापाऱ्यांचं एक शिष्टमंडळ राहतं शहरातल्या, समजा स्टेशनरी दुकानं असतील, कपड्याची दुकानं असतील, या चालू कराव्यात यासाठी त्यांचं शिष्टमंडळ या ठिकाणी भेटलं. परंतु हा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे, हा काही नगरपालिकेने घेतलेला नाही. राज्य सरकारच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश हे जिल्हाधिकारी त्या ठिकाणी काढत असतात. आणि म्हणून ज्या अत्यावश्यक सेवा आहेत त्या शासनाने चालू ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत. आणि म्हणून जी शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी राहता नगरपालिका त्या ठिकाणी करते, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची अंमलबजावणी राहता नगरपालिका त्या ठिकाणी करत असते. त्यामुळे हे जे दुकानं असतील अत्यावश्यक सेवा सोडून इतर दुकानं, ते शासन पातळीवर त्याचा निर्णय त्या ठिकाणी होईल. बऱ्याच जणांची मागणी की छोट्या व्यावसायिकांना काही वेळ द्यावा त्यांना धंदा करण्याकरता, त्यांची मागणी पण रास्त आहे. परंतु कोरोनाचा वाढलेला प्रादुर्भाव पाहून शासनाने तो निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे. आणि शासन पातळीवर वेगवेगळ्या व्यापाऱ्यांचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी भेटलेलं आहे. त्यावेळी मला असं वाटतं की ते रविवारपर्यंत वगैरे काही रात्रीपर्यंत निर्णय शासन काहीतरी घेईल. त्यासाठी बरेच जण त्या ठिकाणी पाठपुरावा त्या ठिकाणी करत आहेत. जे राहता नगरपालिका काही स्वतः काही वेगळा निर्णय घेत नाही, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचं पालन राहता नगरपालिकेचे मुख्याधिकारी त्या ठिकाणी ते करत आहेत. आम्ही त्यांना अर्ज वगैरे देऊन टाकला, त्यांना आम्ही सांगितलं का सोमवारपर्यंत आम्हाला कमीत कमी सकाळी 7 ते 2 वाजेपर्यंत आम्हाला दुकाने उघडण्यासाठी सहकार्य करावे. आम्ही तुमच्या पूर्ण नियमाची नियमवाटेवर संलग्न राहू त्यांना सांगितलं, कल्पना दिली व त्यांनी आम्हाला आमचं निवेदन स्वीकारून सांगितलं की तुम्हाला सोमवारपर्यंत रविवारी संध्याकाळपर्यंत तुम्हाला सगळं पुन्हा आम्ही कल्पना देऊ का. वरून आता शासनामार्फत त्यांनी नियम दुसरा नवीन जारी केलेला आहे, तर मग ते रविवारपर्यंत आपल्याला कळवणार आहेत. मग सोमवारी मग त्या गोष्टीचा आपण निर्णय घेऊन तुम्हाला पूर्ण दुकानदारांना व्यापारी वर्गांना कल्पना देऊन तुमचं काय असेल नसेल ते लगेच आम्हाला परत सांगणार आहेत आणि बोलवणार आहेत. त्यांनी असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. पण असं आहे का, आमचं असं म्हणणं आहे का, नगर जिल्ह्याला जर त्रास होतोय ना तर पूर्ण नगर जिल्हा बंद करा, कडकडीत 21 दिवस बंद करा. त्यात आमचा त्याला पाठिंबा आहे. साकोरी उघडे आहे, बाबळेश्वर उघडे आहे, रावरी उघडे आहे, हा विषय आहे ना, म्हणजे हा चुकीचा प्रकार आहे थोडक्यात. आणि गावात सुद्धा असे प्रकार आहे का, निदान दुकानं काही चालू आहे आणि वेगळे आयटम विकले जातात त्याच्यामध्ये, असा प्रकार होता का म्हणे. मागणी त्यांनी जे सांगितलं त्यांना जे आलेले वरतून तो जी आर त्यांनी आम्हाला सांगितलं थोडं. तुमची काय मागणी होती? तुमची मागणी सोमवारपासून 7 ते 2 वाजेपर्यंत आमच्या दुकानात चालू, 3 दिवस तरी चालू ठेवण्याचा प्रयत्न करावा. असं आम्हाला असं म्हणणं आहे आमचं, म्हणजे शासनाने नियम काढून दिलेले फक्त पार्सल देणे, आम्ही त्या नियमाला धरून पार्सल देऊ. आणि जे काय असेल सॅनिटायझर बसून न देणे टोटल नियम आम्ही करायला तयार आहे, फक्त पालिकेने आम्हाला परवानगी द्यावी, दुसरं काही नाही. पालिका परवानगी देत नाही आणि त्याच्यामुळे यावं लागलं आहे आम्हाला इथे. मीटिंगमध्ये काय चर्चा झाली? तेव्हा रविवारपर्यंत थांबायचे शासन निर्णय घेतील, त्याच्यावर आम्ही देऊ निर्णय.